वेलकम D&D लर्निंग सीरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इनसाइड इन एटीएल लॅब। आज आपण इनसाइड म्हणजे आपण आज एटीएल लॅब मध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत तिथे काय काय असणार आहेत आणि महत्त्वाचे मुद्दे पण आपण डिस्कस करणार आहोत, जसे की टाइप्स ऑफ इक्विपमेंट, लेआउट कशी असणार आहे, आपली ॲम्बियन्स काय असली पाहिजे, स्टुडंटना आपण कसं सिलेक्ट करू, शेड्यूल कसं असलं पाहिजे, आपला वेळापत्रक कसं असलं पाहिजे आणि आज एक महत्त्वाचं तुम्हाला मी एक शेअर करणार आहे, तो म्हणजे सक्सेस फॉर्म्युला। चला तर आपण बघूया। अटल टिंकरिंग लॅबमध्ये आपल्याकडे असणार आहेत इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक्स, 3D प्रिंटिंग, एअर मॉडेलिंग, स्काय वॉचिंग, ड्रोन टेक्नॉलॉजी असणार आहे, 3D पेन असणार आहेत आपल्याकडे, सिविंग किट असणार आहे, रोबोटिक्स असणार आहे आणि भरपूर असे DIY किट्स असणार आहेत। तर माझा सांगण्याचा हेतू असा आहे की हे सगळे इक्विपमेंट आपल्याकडे आहेत, तर गरजेचं नाही आहे की विद्यार्थ्यांना हे सगळेच आले पाहिजेत एकाच वेळी, कारण तुम्ही बघू शकता की इंजिनियर होणं आपल्याला 4 वर्षाचा कोर्स आहे, म्हणजे एवढे वर्ष गेल्यानंतर एक व्यक्ती इंजिनियर होत असते आणि ही सगळी टेक्नॉलॉजी जर विद्यार्थ्याने एकाच वर्षात 2 वर्षात यावी आणि तेही 12-13-14-15-16 वर्षाच्या विद्यार्थ्यांना, तर ते थोडंसं मुश्किल असतं। त्यामुळे हे फक्त वस्तू आपण गरजेनुसार वापरायची। तर बघा इथं तर ATL लॅबमध्ये आपण बघू शकता की कधीकधी मुलांना वाटलं आपल्याला कार्विंग करायचं आहे, तर जो आपला वर्कस्टेशन आहे त्याचा वापर करून त्यांनी कार्विंग केलेला आहे, इलेक्ट्रॉनिक्स सर्किट बनवलेलं असतं आणि त्यांना डोक्यात आलं की बाबा आपण 3D प्रिंटरचा वापर करून याला एका बदकाच्या आत आपण बसूया आणि बदकाच्या पायासारखं ते बाहेर काढून सॉइल मॉइश्चर सेन्सर आपण मातीमध्ये टाकला की एक प्रोडक्ट आपल्याला मिळेल। ही 3D प्रिंटिंगचा वापर केलेला एक उदाहरण आहे। सिविंग किट म्हणजे आपल्याला शिलाई मशीन गरज भासल्यास मग त्यावेळी तुम्ही ती वापरू शकता। सांगायचा मुद्दा हाच आहे की प्रत्येक वस्तू ही दिली आहे फक्त एक रिसोर्स म्हणून, कधी तुम्हाला गरज भासेल त्याचवेळी ती वापरावी। आता बघा लेआउट हे सिम्पल असलं पाहिजे, प्रत्येक सेक्शनसाठी वेगळं जागा ही असोसिएट असली पाहिजे। मेकॅनिकल टूल्स बघू शकता, स्टोरेज म्हणा किंवा डिस्कशन एरिया, आपला एक सेपरेट नोटीस बोर्ड असला पाहिजे, 3D प्रिंटरसाठी वेगळा जागा ही डेझिग्नेट केली असली पाहिजे, सोल्डिंग स्टेशन म्हणा किंवा वर्क स्टेशन, ही अशी जागा आपण सुटसुटीतपणे ठेवली असली पाहिजे। प्रेझेंटेशनसाठी पण जागा असली पाहिजे। डिस्कशन एरिया म्हणू शकता, ही सगळे लॅब तुम्ही बघता, हे सगळे आम्ही सेटअप केलेले लॅब आहेत। ॲम्बियन्स कसा असला पाहिजे आतमध्ये, ॲम्बियन्स असं असलं पाहिजे की क्लासरूमपेक्षा काहीतरी वेगळं, तिथं यायला विद्यार्थी इच्छुक असले पाहिजेत, उत्सुक असले पाहिजेत, त्यांना असं वाटलं पाहिजे की बाबा इथं आपल्याला मनासारखं आपलं प्रोजेक्ट करायला मिळतील, आपण इथं जाऊया आणि काम करूया, ही जी भावना आहे ही त्या लॅबच्या एन्व्हायरमेंटवर किंवा ॲम्बियन्सवर डिपेंड असते। तर आता सगळं झालं, पण विद्यार्थ्यांना सिलेक्ट कसं करायचं हा मोठा प्रश्न असतो। तुम्ही त्यांना काम द्या, म्हणजे वर्क द्या किंवा टास्क द्या, सायन्सचे प्रोजेक्ट बनवायला सांगा, जे चांगले करतील त्यांना संधी देऊ असं सांगा आणि जे चांगले करतील ते सुरुवातीपासून तुम्हाला शेवटपर्यंत ते चांगलेच करतील, कारण सुरुवातीला तुम्ही सगळ्यांनाच चान्स द्या, पण काही मोजके असणार आहेत जे तुमच्यावर ATL लॅबमध्ये काम करतील। सगळ्यांवरती आपण जर हे थोपवलं तर ह्यातून आउटपुट मिळणं फारच मुश्किल होणार आहे। जे इंटरेस्टेड असतील, जे उत्सुक असतील, ते तुमच्याबरोबर शेवटपर्यंत राहतील। तर हा त्याचा विषय होता। तर शेड्यूल म्हटलं तर काही शाळा ह्या आपल्या वेळापत्रकामध्ये हा विषय घालतात, पण आमचं असं म्हणणं आहे की आम्ही आमचा जो अभ्यास आहे किंवा पूर्व उदाहरण आहे ह्याच्यावरून आम्हाला असं कळतं की सॅटर्डे शनिवारी आपण जर या ATL-साठी एक वेगळा दिवस आपण नेमला की ज्यातून मुलांना एक 2-3 तासाचा जो एंगेजमेंट असणार आहे, भरपूर वेळ त्यांना मिळाला पाहिजे त्या लॅबमध्ये, कारण आठवडाभर ते आयडिएशन करतील किंवा त्या प्रोजेक्टवरती विचार करतील आणि शनिवारी पूर्ण दिवस त्यांना ह्या ॲक्टिव्हिटीसाठी दिला तर रिझल्ट फारच चांगले मिळणार आहेत। भरपूर शाळेमध्ये कवायती असतात किंवा वेगवेगळे प्रोजेक्ट असतात, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर प्लॅन करून थोडंसं आपण असं प्लॅन करा की ATL-साठी जी विद्यार्थी असतील त्यांना भरपूर वेळ मिळेल, कारण 30-40 मिनिटाच्या आपल्या नॉर्मल रेग्युलर पिरियड्समध्ये हे शक्यच नाही आहे की मुलांना काहीतरी घडवता येईल। तर त्यामुळं त्यांना 1-2-3 तास जर वेळ मिळाला तर 100% ते चांगले प्रोजेक्ट बनवू शकतात। तर माझं हे रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपले प्लॅन करून तुमच्या वेळापत्रकामध्ये किंवा तुमच्या कार्यक्रमामध्ये असा बदल घडून आणा, जेणेकरून मुलांना जास्तीत जास्त वेळ टिंकरिंग लॅबमध्ये आपला वेळ घालवता येईल। तर हे होतं आपल्या विद्यार्थ्यांच्याबद्दल किंवा तुमच्या वेळेपत्रकाबद्दल। तर आपला एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण डिस्कस करणार आहोत, जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की आज एक तुम्हाला मी सक्सेस फॉर्म्युला शेअर करणार आहे आणि तो सक्सेस फॉर्म्युला कसा असेल आणि आपल्या ATL-चा एक महत्त्वपूर्ण भाग असणार आहे तो, आणि ATL याच विषयावरती व्यवस्थित चालणार आहे आणि ऑटोमेशन सिस्टममध्ये ती चालत राहणार आहे। सर्वात प्रथम ह्यातला जो पॉईंट आहे या सक्सेस फॉर्म्युलामधला तो म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन। आपला प्रॉब्लेम हा व्यवस्थित आयडेंटिफाय केला पाहिजे विद्यार्थ्यांनी, कुठल्या प्रॉब्लेमवरती आपण प्रोजेक्ट करणार आहोत किंवा कुठल्या सेक्टरवरती किंवा कुठल्या क्षेत्रावरती आपण काम करणार आहोत, हे त्यांचं इच्छा आणि त्यांच्या आवडीवरती निवड ती डिपेंड असणार आहे। त्याचबरोबर आयडिएशन, मिळालेल्या सेक्टरवरती किंवा घेतलेल्या विषयावरती एक आयडिया व्यवस्थित बनवली पाहिजे विद्यार्थ्यांनी, त्या आयडियावरती पोटेन्शियल सोल्यूशन म्हणजे त्यांच्याकडे ते आयडियाज घेऊन भरपूर सारे सोल्यूशन असणार आहेत किंवा तो प्रॉब्लेम घेऊन भरपूर त्यांच्याकडे सोल्युशन असणार आहेत, पण त्यातला पोटेन्शियल सोल्युशन कुठला आहे हे त्यांना
जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ते डिझाईनिंग प्रोसेस करतील, प्रोजेक्ट बिल्ड करण्याआधी किंवा प्रोजेक्ट बनवण्याआधी त्यांना ही प्रोसेस करावी लागणार आहे. डिझायनिंगमध्ये त्यांना कळून येईल आपला प्रोजेक्ट कसा असेल किंवा काय बदल आपल्याला घडवायला लागतील, तर तिथेच ते डिझायनिंगमध्ये होतील. आणि रिक्वायरमेंट हा महत्त्वाचा मुद्दा आहे मुलांना किंवा विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना आपण या टप्प्यापर्यंत घेऊन येणं महत्त्वाचं आहे. कारण इथं ज्यावेळी ते विद्यार्थी येतात तर त्यांना कम्प्लिटली क्लिअर आयडिया असते की आपण करणार का आहोत. त्यांचा फोकस हा 100% असतो. ते फक्त आणि फक्त आपल्या प्रोजेक्टवरती कॉन्सन्ट्रेट करत असतात. बाजूवाले विद्यार्थी किंवा टीम कितीही मोठा भलामोठा प्रोजेक्ट करत असतील तरीसुद्धा त्यांच्याकडे ते लक्ष देणार नाही आहेत. आपल्या प्रोजेक्टवरतीच 100% त्यांचं हे लक्ष असणार आहे आणि हे फारच महत्त्वाचं आहे. आणि इथून पुढं काय होणार आहे, तुमचे कंपोनंट पण सेव्ह केले जाणार आहेत. कारण आहे लॅबमध्ये म्हणून प्रत्येक वस्तू वापरायची मुलांची सवय असते आणि त्यावरती पण तुमचा हा कंट्रोल येणार आहे. कन्स्ट्रक्शन करतील मुलं, प्रोजेक्ट बनवतील, त्यानंतर त्याला टेस्ट करतील. टेस्टिंग दोन प्रकारे करू शकतात, एक लॅबमध्ये करू शकतात आणि दुसरं म्हणजे काय, जिथून जो प्रॉब्लेम आला होता त्या वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये पण ते टेस्टिंग केलं जाणार आहे. त्याचबरोबर त्यानंतर ते टेस्टिंग वगैरे सगळं झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट करतील, म्हणजे तो प्रोजेक्ट तिथं इन्स्टॉल करून बघतील तो काम करतो व्यवस्थितपणे. आणि जर तो व्यवस्थितपणे काम केला आणि ती आयडिया फारच युनिक असेल तर त्याच्या पुढं जाऊ शकतात ते पेटेंटला, म्हणजे पेटेंटिंग वगैरे करू शकतात. गरजेचं नाही आहे पेटेंटिंग आणि पुढचा जो पॉईंट सांगणार आहे ते करायची. तर माझं असं मत आहे की इम्प्लिमेंटेशनपर्यंत गेला तरीसुद्धा भरपूर आहे, किंवा नाहीच जमलं इम्प्लिमेंटेशन करायचं तर टेस्टिंगपर्यंत तरी ॲटलीस्ट झालं पाहिजे. आणि फारच विद्यार्थी स्मार्ट असतील आणि त्यांना जर पुढं काहीतरी करायचं असेल तर ते बिझनेस मॉडेल डेव्हलप करू शकतात. स्टुडंट एंटरप्रेनरशिप जसं मी म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तर त्याप्रमाणे ते स्टुडंट एंटरप्रेनरशिपचं मॉडेल घेऊन पण पुढे जाऊ शकतात. तर हा होता आमचा हा सक्सेस फॉर्म्युला. आणि ह्या सक्सेस फॉर्म्युलाबद्दलची जी पूर्ण डिटेल माहिती असते हे आम्ही आमच्या शाळेच्या ट्रेनिंग पार्टमध्ये व्यवस्थितपणे ग्रासरूट लेवलला ती इम्प्लिमेंट कशी करायची तुमच्या शाळेमध्ये, तर हे आम्ही करून देत असतो. तर हे व्हिडिओज संलग्न असणार आहेत, बहुतेक व्हिडिओ हे संलग्न असणार आहेत, त्यामुळे कुठलाही व्हिडिओ चुकू नका. प्रत्येक व्हिडिओ ज्यावेळी पोस्ट होईल त्यावेळी बघत राहा आणि शिकत राहा हीच आमची विनंती आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार. टिंकरिंग लॅब संदर्भातील व्हिडिओज पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे सजेशन्स किंवा शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, आम्ही त्यांना नक्कीच रिप्लाय करू. सबस्क्राईब करून आमचे मनोबल वाढवल्याबद्दल अगदी मनापासून आभार.